भारतीय जनता पार्टीने केलेल्या पाठपुराव्यामुळे तळोजा येथील भुयारी मार्गात होणारी पाणी गळती थांबवण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात येणार आहे सिडको मंडळाने खाडी क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात भर टाकून वसाहती बसवल्या आहेत त्यामुळे समुद्र सपाटीपेक्षा खोल भुयारी मार्ग बांधल्यास त्यामध्ये पाणी साचण्याची भीती नेहमीच सर्वच सिडको वसाहतींना असते त्यातच तळोजा वसाहतीचे प्रवेशद्वार भुयारी मार्गात काढल्याने या भुयारी मार्गात पाणी साचण्याची समस्या वाहन चालकांना डोकेदुखी ठरत आहे या पार्श्वभूमीवर भाजपचे खारघर तळोजा मंडळ उपाध्यक्ष निर्दोष केनी यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला निवेदन देऊन भुयारी मार्गाची उंची वाढवण्याची मागणी केली होती त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून रेल्वे प्रशासनाकडून हे काम शुक्रवारपासून हाती घेण्यात येणार आहे त्यामुळे हा भुयारी मार्ग चार दिवस दुरुस्तीसाठी प्रवेश बंद ठेवण्यात येणार आहे याबाबतची अधिसूचना नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी जाहीर केली आहे शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासून ते शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत तळोजा वसाहतीमध्ये जाणारा भुयारी मार्गावर वाहतूक बंद राहील तसेच शनिवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत वसाहतीमधून आर एफ सिग्नलकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त काकडे यांनी काढलेल्या अधिसूचनेत जाहीर केली आहे दुरुस्तीदरम्यान वाहनचालक पेंधर रेल्वे फाटकाच्या मार्गाने प्रवास करू शकतील असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे